हेलो स्टूडेंट्स, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यास सत्रामध्ये मी धन्वे जी एच पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, त्यामध्ये किंमत लवचिकता हा भाग आपण पाहतो आहोत। त्याचे एकूण 5 प्रकार आपल्याला पाहिजे आहेत। प्रत्येक प्रकाराविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। पहिला जो प्रकार आहे तो संपूर्ण लवचिक, दुसरा आहे संपूर्ण अलवचिक, तिसरा आहे एकक लवचिक, चौथा आहे जास्त लवचिक आणि पाचवा आहे कमी लवचिक। ठीक आहे, एक एक प्रकार आपण पाहूयात। संपूर्ण लवचिक किंवा त्यालाच आपण अनंत लवचिक असे सुद्धा म्हणतो। किमतीतील अल्प किंवा मुळीच बदल न होता, किमतीमध्ये अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणी जर अनंत पटीने बदलत असेल किंवा अनंत पटीने बदल होतो तेव्हा अनंत लवचिक किंवा संपूर्ण लवचिक मागणी असे म्हटले जाते। म्हणजे काय आहे, किमतीत अत्यल्प बदल होतो किंवा बदल होत नाही तरी सुद्धा मागणीमध्ये अनंत पटीने बदल होतो, याला आपण काय म्हटलेलं आहे, संपूर्ण लवचिक किंवा अनंत लवचिक मागणी असं म्हटलेलं आहे। पहा, वस्तूच्या किमतीत अल्पसा बदल झाला तर मागणी प्रचंड प्रमाणावर बदलते। काय झालेलं आहे, वस्तूच्या किमतीत अल्पसा बदल झाला तर मागणी काय होते, प्रचंड प्रमाणावर बदलते। पूर्ण लवचिक मागणी वक्र हा ओ एक्स अक्षाला किंवा अक्ष अक्षाला ओ एक्स अक्षाला किंवा अक्ष अक्षाला काय असतो, समांतर असतो किंवा त्याला क्षितिजाला समांतर असे सुद्धा म्हटले जाते। आता एक आकृती पाहूया आपण, ज्या आकृतीमध्ये मागणी वक्र कसा आहे, ओ एक्स अक्षाला किंवा क्षितिजाला समांतर आहे। ठीक आहे, इथं किमतीमध्ये अतिशय अल्प बदल झालेला आहे आणि किमतीतील अल्प बदलाला मागणीने प्रचंड मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे मागणीची लवचिकता ही संपूर्ण लवचिक किंवा अनंत लवचिक आलेली आहे। ठीक आहे, दुसरा प्रकार जो आहे तो आहे संपूर्ण अलवचिक मागणी किंवा संपूर्ण ताठर मागणी। किमतीमध्ये कितीही बदल झाला, किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागणी बदल होत नाही, मागणीत बदल होत नाही, अर्थात किमतीतील बदलाला मागणी काय देत नाही, प्रतिसाद देत नाही। किमतीमध्ये कितीही मोठ्या प्रमाणात वाढ झाली किंवा घट झाली तरी मागणी मात्र काय असते, कायम असते, स्थिर असते, त्याला आपण संपूर्ण अलवचिक मागणी असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागणी काय असते, स्थिर असते, मागणी बदलत नाही, मागणी कायम असते, त्याला आपण संपूर्ण अलवचिक मागणी असं म्हटलेलं आहे। पहा, आणखीन पुढे जाऊयात। वस्तूच्या किमतीत कितीही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली तरी मागणीत कोणत्याही प्रकारची घट होत नाही। त्याचबरोबर किमतीमध्ये कितीही मोठ्या प्रमाणात घट झाली तरी मागणीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही, म्हणजे इथं किमतीतील बदलाला मागणी अजिबात प्रतिसाद देत नाही। किमतीत कितीही घट होऊ दे, मागणी बदलत नाही,
किंवा किमतीत कितीही वाढ होऊ देत मागणी बदलत नाही, याला मागणीची लवचिकता संपूर्ण अलौचिक असं म्हटलेलं आहे। मागणीच्या किंमत लवचिकतेच्या या प्रकारामध्ये हा प्रकार सहसा पाहायला मिळत नाही। तसं पाहिलं तर संपूर्ण अलौचिक मागणीचा जो प्रकार आहे हा आणि संपूर्ण लवचिक हे दोन्ही प्रकार शक्यतो पाहायला मिळत नाहीत। हे दुर्मिळ स्वरूपाचे पहिले दोन प्रकार जे आहेत संपूर्ण लवचिक आणि संपूर्ण अलौचिक दोन्ही प्रकार हे कसे आहेत, दोन्ही प्रकार दुर्मिळ स्वरूपाचे किंवा सहसा पाहायला मिळत नाहीत अशा स्वरूपाचे आहेत। ठीक आहे, पुढे जाऊयात। आता इथं एक उदाहरण आपण घेऊया। समजा की किमतीत 25% बदल झालेला असेल, 25% मोठा बदल आहे तसा, आणि मागणीत मात्र 0% बदल झालेला असेल म्हणजे मागणी बदललेली नसेल, आणि याचे जर गुणोत्तर आपण काढले तर ते किती येते, 0 येते। आणि म्हणून आपण याला काय म्हणू शकतो, 0 लवचिक मागणी किंवा मागणीची लवचिकता आहे 0 लवचिक आहे असे सुद्धा म्हटले जाते। आता ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत अशा जीवनावश्यक वस्तूच्या बाबत मागणीची लवचिकता ही संपूर्ण अलौचिक स्वरूपाची असते। कुठल्या कुठल्या जीवनावश्यक वस्तू असतात, तर औषधे आहेत, औषधाची किंमत वाढली म्हणून आपण मागणी कमी करतो का, अजिबात नाही। किंवा औषधाची मागणी कमी झाली, किंमत कमी झाली म्हणून आपण विनाकारण मागणी करतो का, तर असं घडत नाही। म्हणून औषधे, मीठ, अन्नधान्य यासारख्या वस्तूच्या किमती किती जरी बदलल्या तरी मागणीमध्ये कोणत्याही प्रकारची बदल होत नाही किंवा मागणीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट संभवत नाही, मागणीमध्ये बदल होत नाही। आणि म्हणून जीवनावश्यक वस्तूच्या बाबत मागणीची लवचिकता ही संपूर्ण अलौचिक स्वरूपाची आहे असे म्हटले जाते। हे आपण सूत्रामध्ये ठेवून पाहूयात। सूत्र आपल्याला माहिती आहे, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल, त्यालाच आपण काय म्हटलंय, डेल्टा म भागिले डेल्टा क। आता डेल्टा म जो आहे तो किती आहे, 0% आहे। मागणीत बदल किती आहे, 0%, आणि किमतीत बदल किती आहे, 25%। आता कुठल्याही संख्येने जर 0 भाग दिला तर गुणोत्तर किती येतं, 0 येतं। म्हणून मागणीची लवचिकता काय, इथं 0 लवचिक आहे असे म्हटले जाते। मागणीची लवचिकता याचं गुणोत्तर 0 येतं कारण किमतीमध्ये बदल होतो पण मागणीमध्ये मात्र बदल होत नाही, आणि त्यामुळे मागणीच्या लवचिकतेस इथं 0 लवचिक मागणी असे म्हटले जाते। ठीक आहे, याचा वक्र जर काढला तर तो असा OY अक्षाला समांतर येतो। हा कोणता अक्ष आहे, OY, आणि हा OX। तर याचा जर आपण वक्र काढला तर तो कसा येतो, OY अक्षाला समांतर असा येतो। किमतीमध्ये किती जरी बदल झाला इथं, हे पहा एवढी किंमत होती, एवढ्या किमतीला एवढी मागणी आहे, किमतीमध्ये किती जरी बदल झाला तरी मागणी काय असते, स्थिर असते किंवा कायम असते असं आपण म्हणू शकतो। याला आपण मागणी वक्र हा OX अक्षावर लंब स्वरूपाचा आहे असे सुद्धा म्हणू शकतो। ठीक आहे, किंवा OY अक्षाला काय आहे, समांतर आहे असे सुद्धा म्हणू शकतो। ठीक आहे, समजला हा प्रकार, जाऊयात पुढे। या आकृतीचं स्पष्टीकरण आपण करूया। वरील आकृतीमध्ये DD हा मागणी वक्र असून तो मागणी वक्र कसा आहे, OY अक्षाला समांतर आहे। कसा आहे, OY अक्षाला समांतर। DD मागणी वक्र कसा आहे, अय किंवा OX अक्षा OY अक्षाला समांतर किंवा OX अक्षावर लंब स्वरूपाचा आहे। ठीक आहे, तिसरा जो प्रकार आपण पाहतो आहोत तो आहे एकक लवचिक मागणी। आता याला एकक का म्हणतात, त्याचं गुणोत्तर 1 येतं म्हणून याला एकक लवचिक म्हटलेलं आहे, बरं का। त्याचं गुणोत्तर किती येतं, 1। ठीक आहे, व्याख्या पहा, जेव्हा किमतीतील बदलाला मागणी
तेवढ्याच प्रमाणात प्रतिसाद देते. किमतीतील बदलाला मागणी काय करते, तेवढ्याच प्रमाणात प्रतिसाद देते. म्हणजे जेवढा बदल किमतीमध्ये होतो तेवढाच बदल मागणीमध्ये होतो. अर्थात किमतीतील बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीसुद्धा काय असते, बदलाचे प्रमाण असते. तेव्हा मागणीच्या लवचिकतेला काय म्हणतो आपण, एकक लवचिक मागणी असे म्हणतो. ठीक आहे, पहा दोन्हीतील बदल काय आहे, समान आहे. म्हणजे जेवढा बदल किमतीमध्ये होतो तेवढाच बदल मागणीमध्ये सुद्धा होतो. समान बदल आहे दोन्हींचा आणि त्यामुळे त्याचं गुणोत्तर एक येतं आणि म्हणून याला एकक लवचिक मागणी असे म्हटले जाते. ठीक आहे, पाहूया आपण काय आहे. इथं एक उदाहरण घेऊया आपण. समजा किमतीतील बदल हा 20% आहे. एखाद्या वस्तूची किंमत 20% बदलली म्हणजे वाढ झाली किंवा घट झाली, काहीतरी झालेलं आहे. आणि तो किती बदल आहे, किमतीतला बदल 20% आहे. आणि किमतीत 20% एवढा बदल झाल्याने मागणीमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, मागणीमध्ये सुद्धा 20% एवढाच बदल झालेला आहे. किमतीमध्ये 20% बदल झाल्यामुळे मागणीमध्ये किती बदल झालेला आहे, 20% एवढाच बदल झालेला आहे. तर या ठिकाणी याचं जर गुणोत्तर काढलं तर ते किती येतं, 1 येतं. अर्थात दोन्ही बदल समान असलेल्याचे गुणोत्तर 1 येते. ठीक आहे, आणि म्हणून याला आपण एकक लवचिक मागणी असे म्हणतो. ठीक आहे, जाऊया पुढे. पहा इथं मागणीतील शेकडा बदल, मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल, डेल्टा म भागिले डेल्टा क. मागणीतील बदल किती आहे, 20%. किमतीतील बदल किती आहे, 20%. 20/20 किती येणार, 20×1 बरोबर 1. म्हणून मागणीची लवचिकता किती आली, इथं एकक लवचिक आलेली आहे. एक गुणोत्तर आल्यामुळे मागणीची लवचिकता किती म्हणायचं, एकक लवचिक. ठीक आहे, याचा जर वक्र काढला तर तो असा येतो, याला परिवलयाचा असे म्हणतात. कसा आहे मागणी वक्र, कसा आला, परिवलयाचा, दोन्ही अक्षांच्या मधोमध आणि असा थोडासा वक्र स्वरूपाचा आहे तो. ठीक आहे, हा डीडी मागणी वक्र आहे आणि तो कसा आहे, परिवलयाचा आहे. इथं पहा एवढा बदल किमतीत झालेला आहे आणि तेवढाच बदल मागणीमध्ये सुद्धा झालेला आहे. दोन्हीतील बदलाचं प्रमाण कसं आहे, सारखा आहे. इथं दोन्हीचं अंतर जर तुम्ही पाहिलं, हे अंतर जर पाहिलं तर कसं आहे, दोन्हींचं समान आहे. आणि म्हणून मागणीची लवचिकता इथं काय आहे, एकक लवचिक आहे. कशी आहे, एकक लवचिक आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आकृतीचं स्पष्टीकरण आपण करायला लागतं. वरील आकृतीमध्ये डीडी हा मागणी वक्र असून मागणी वक्र किमतीतील बदलाला काय आहे, किंमत आणि मागणीतील बदल हा समान आहे किंवा एकसारखा दर्शवण्यात आलेला आहे. आणि हा मागणी वक्र कसा आहे, परिवलयाचा, आयात आकृती परिवलयाचा आलेला आहे. ठीक आहे, जाऊयात पुढे. मागणीच्या लवचिकतेचा चौथा जो प्रकार आहे तो आहे जास्त लवचिक मागणी. काय प्रकार आहे, जास्त लवचिक मागणी किंवा यालाच आपण अधिक लवचिक मागणी असे सुद्धा म्हणू शकतो. अर्थात जास्त म्हणजे कशापेक्षा जास्त, तर 1 जास्त. जास्त म्हणजे कशापेक्षा जास्त, जास्त म्हणजे 1. आता याला 1 का म्हटलेलं आहे, कारण याचं गुणोत्तर 1
जास्त येतं म्हणून. एकपेक्षा जास्त म्हणजे कसं, 1.523 असं. पहा, जेव्हा किमतीतील बदलाचे प्रमाण आणि मागणीतील बदलाचे प्रमाण यामध्ये किमतीतील बदलाला मागणी जास्त प्रमाणात प्रतिसाद देत असेल, किमतीतील बदलाला मागणी काय करत असेल, जास्त प्रमाणात प्रतिसाद देत असेल, त्यावेळी मागणीच्या लवचिकतेचे गुणोत्तर हे 1 जास्ती किंवा अधिक येते. आणि त्यावेळेला मागणीची लवचिकता हे जास्त किंवा अधिक लवचिक आहे असे म्हटले जाते. ठीक आहे. अर्थात किमतीतील बदल हा कमी असतो, किमतीतील बदल काय असतो, कमी असतो, आणि मागणीतील बदल मात्र जास्ती असतो. ठीक आहे. एक उदाहरण घेऊया. समजा की किमतीमध्ये 25% बदल झालेला आहे. किमतीतील बदल किती आहे, 25%. आता किमतीमध्ये 25% घट झालेली आहे, त्यावेळी मागणी काय झाली, 50% वाढली. ठीक आहे. आणि याचं गुणोत्तर काढलं तर ते किती येतं, 2 येतं. आणि 2 हे 1 जास्ती आहे, 2 is greater than 1. म्हणून मागणीची लवचिकता काय म्हणायचं, जास्ती लवचिक किंवा अधिक लवचिक आहे असे म्हटले जाते. ठीक आहे. अर्थात किमतीतील बदल हा कमी असतो आणि मागणीतील बदल काय असतो, जास्ती असतो. एक उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे. पहा, सूत्र आपल्याला माहिती आहे, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. त्याला काय म्हणायचं, डेल्टा म भागिले डेल्टा क. पहा, 50% एवढा बदल मागणीत आहे आणि 25% एवढा बदल किमतीत आहे. मग 25 × 1 = 25, 25 × 2 = 50 किती आलं गुणोत्तर, 2. आणि 2 हे 1 काय आहे, जास्ती आहे. आणि म्हणून मागणीची लवचिकता काय म्हणता येईल, इथं 1 अधिक लवचिक आहे असं म्हणता येईल. ठीक आहे. PED, प्राईस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. जाऊया पुढे. आता याचा वक्र जर आपण काढला तर तो असा येतो. पहा, पसरट आहे. कसा आहे हा, आहे की नाही, कसा आहे हा पसरट. आता एवढा सुरुवातीची किंमत एवढी होती समजा, आता किंमत बदलली. किमतीतील बदल कसा आहे, कमी, आणि मागणीतील बदल कसा आहे, जास्ती. ठीक आहे. किंमत इथं काय झालेली आहे, 10/5 झालेली आहे आणि मागणी 15/25 झालेली आहे. किंवा टक्क्यामध्ये जरी विचार केला तर त्याच पद्धतीने येईल ते. तर त्यावेळेला इथं किमतीतील बदल काय आहे, कमी, आणि मागणीतील बदल हा जास्ती आहे. म्हणून याला मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक आहे असे म्हणू शकतो. आणि त्यावेळेला मागणी वक्र कसा येतो, पसरट स्वरूपाचा येतो. असा याला आपण सरळ रेषात्मक सुद्धा काढू शकतो बरं का, हे असं आहे. ठीक आहे. जाऊया पुढे. आकृतीचं स्पष्टीकरण करावं लागतं. वरील आकृतीमध्ये DD मागणी वक्र असून हा पसरट स्वरूपाचा आलेला आहे. किमतीतील बदल कमी आहे व मागणीतील बदल जास्ती असल्याने मागणी वक्र थोडासा पसरट स्वरूपाचा आलेला आहे. याला आपण लवचिक किंवा जास्ती लवचिक मागणी असे म्हणतो. ठीक आहे. पुढच्या प्रकाराकडे आपण जायचं आहे. पुढचा जो प्रकार आहे तो कमी लवचिक मागणी किंवा मागणीची लवचिकता
कमी लवचिक पाहूया आपण कमी लवचिक किंवा मागणीची लवचिकता कमी लवचिक कधी असते आणि काय आहे ते। ठीक आहे, पहा जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण काय असते कमी असते, म्हणजेच किमतीतील बदलाला मागणीचा जो प्रतिसाद आहे तो काय आहे कमी आहे। ठीक आहे, अर्थात किमतीतील बदलाला मागणीचा प्रतिसाद काय असतो कमी असतो। ठीक आहे, म्हणजे किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ किंवा घट होऊन येते, किंमत मोठ्या प्रमाणावर वाढते किंवा कमी होते, पण मागणीमध्ये मात्र काय होतो जो बदल होतो तो मात्र कमी असतो। म्हणजे किमतीतील बदलाला मागणी कमी प्रमाणात प्रतिसाद देते, किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण हे कमी असते, म्हणून याला मागणीची लवचिकता एकपेक्षा कमी लवचिक आहे असे म्हटले जाते। ठीक आहे, पाहूया जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण काय असते कमी असते तेव्हा मागणीची लवचिकता ही कमी लवचिक किंवा एकापेक्षा कमी लवचिक आहे असे म्हटले जाते। ठीक आहे, पाहूया समजा या ठिकाणी किमतीमध्ये 80% घट झालेली आहे, एखाद्या वस्तूची किंमत काय झालेली आहे 80% घटलेली आहे, तर मागणी मात्र काय झालेली आहे 40% वाढलेली आहे। आता 80% बदल झालेला आहे किमतीमध्ये आणि मागणीमध्ये किती झालेला आहे 40% झालेला आहे, याचं गुणोत्तर 0.5 येईल आणि 0.5 हे 1 कमी असतं, 0.5 इज लेस दॅन 1, म्हणजे जिथं याचं गुणोत्तर 1 काय आलं कमी आलं, म्हणून मागणीची लवचिकता काय म्हणता येईल आपल्याला कमी लवचिक किंवा 1 कमी लवचिक आहे असे म्हटले जाते। ठीक आहे, आता याचा वक्र जर काढला आपण याचा वक्र जर काढला तर तो कसा येतो पहा, तो असा उभट येतो, कसा येतो असा उभट स्वरूपाचा येतो। ठीक आहे, एवढा बदल एवढ्या किमतीला एवढी मागणी आहे, आता किमतीमध्ये काय झाला बदल झाला, आता किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा इथे किमतीतील बदल एवढा आहे जास्ती आहे अंतर आणि मागणीतील बदलाचं अंतर काय आहे कमी आहे, म्हणजे जिथं किमतीतील बदलाला मागणीने कमी प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे, जेवढा बदल किमतीत झाला त्यापेक्षा मागणीतील बदल काय आहे कमी आहे आणि म्हणून याला मागणीची लवचिकता काय म्हणायचं 1 कमी लवचिक किंवा कमी लवचिक असं म्हणायचं। आणि ज्या वेळेला मागणीची लवचिकता ही 1 कमी किंवा कमी लवचिक असते त्यावेळेला मागणी वक्र असा उभट स्वरूपाचा येतो। आकृतीचं स्पष्टीकरण करूया आपण, या ठिकाणी DD मागणी वक्र जो आहे तो DD मागणी वक्र हा कसा आलेला आहे उभट स्वरूपाचा आलेला आहे। ठीक आहे, आपण थोडंसं रिव्हिजन घेऊया आणि थांबूया, आपण काय पाहिले परत एकदा सांगतो अगदी थोडक्यामध्ये। मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आपण पाहतो आहोत। ठीक आहे, पहिला जो प्रकार आहे तो अनंत लवचिक, मागणीची लवचिकता कशी आहे अनंत लवचिक किंवा संपूर्ण लवचिक, किमतीतील अत्यल्प बदलास किंवा किंमत बदलत नसताना सुद्धा विनाकारण मागणी जर मोठ्या प्रमाणावर बदलत असेल अनंतपटीने बदलत असेल तर त्याला मागणीची लवचिकता ही संपूर्ण लवचिक आहे असे म्हणतात। किमतीतील अत्यल्प बदल झाला असता मागणीत प्रचंड प्रमाणात बदल होतो तेव्हा मागणीची लवचिकता काय असते
संपूर्ण लवचिक असते आणि त्याचा मागणी वक्र कसा येतो, क्षितिजाला समांतर किंवा ओएक्स अक्षाला किंवा अक्ष अक्षाला समांतर येतो, आपण पाहिलेला आहे वक्र तो, परत पहा इथं हा डीडी मागणी वक्र कसा आलेला आहे, अक्ष किंवा ओएक्स अक्षाला समांतर आलेला आहे, ठीक आहे। दुसरा जो प्रकार आपण पाहिलेला आहे तो संपूर्ण अलौचिक मागणी, किमतीत किती जरी बदल झाला तरी मागणीत बदल होत नाही, ठीक आहे। किमती किती जरी बदल झाला तरी मागणी स्थिर राहते, त्याला संपूर्ण अलौचिक मागणी असे म्हणतात। ज्या जीवनावश्यक वस्तू असतात त्या जीवनावश्यक वस्तूच्या किमतीमध्ये किती जरी बदल झाला तरी मागणी ही स्थिर असते। इथे आणखी एक गोष्ट सांगायला आवडेल बरं का, ज्या सवयीच्या वस्तू असतात त्या सवयीच्या वस्तूची मागणीसुद्धा अलौचिक असते। सिगारेट, दारू किंवा असे जे काही चहा अशा सवयीच्या ज्या वस्तू असतात यांच्या किमतीमध्ये किती जरी बदल झाला, या सवयीच्या वस्तूमध्ये किती जरी बदल झाला तरी मागणी काय होत नाही, बदलत नाही। म्हणून त्याची लवचिकता कशी असते, संपूर्ण अलौचिक असते। आणि ज्यावेळेस संपूर्ण अलौचिक असतो त्यावेळेस मागणी वक्र कसा येतो, ओ वाय अक्षाला समांतर येतो, ठीक आहे। एकक लवचिक याला एक एक का म्हटलं आहे, कारण याचं गुणोत्तर एक येतं। म्हणून जेव्हा किमतीतील बदलाचे प्रमाण आणि मागणीतील बदलाचे प्रमाण काय असते, समान असते, त्यावेळेस मागणीची लवचिकता काय असते, एकक लवचिक असते किंवा एकक लवचिक येते, ठीक आहे। आणि याचा वक्र जर काढला तर तो कसा येतो, असा परिवलयाचा येतो, आयात आकृती परिवलयाचा येतो, ठीक आहे। जास्त लवचिक याचं गुणोत्तर हे एकपेक्षा जास्ती येतं म्हणून त्याला जास्त लवचिक म्हटलेलं आहे। जेव्हा किमतीतील बदलाला मागणी जास्ती प्रमाणात प्रतिसाद देते तेव्हा लवचिकतेचं गुणोत्तर हे एकपेक्षा जास्ती येतं म्हणून त्याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतात। आणि याचा जर वक्र काढला तर तो कसा येतो, असा पसरट स्वरूपाचा येतो, कसा येतो, पसरट, ठीक आहे। आणि त्यानंतर कमी लवचिक मागणी, जेव्हा किमतीतील बदलाला मागणी कमी प्रमाणात प्रतिसाद देते, किमतीतील बदलाचे प्रमाण काय असते, अधिक असते, पण मागणीतील बदलाचे प्रमाण मात्र कमी असते, म्हणजे किमतीतील बदलाला मागणी कमी प्रमाणात प्रतिसाद देते, त्यावेळेस मागणीची लवचिकता काय असते, कमी असते। इथं 80% एवढा बदल किमतीमध्ये आहे आणि 40% एवढा बदल मागणीत आहे, याचं गुणोत्तर किती येईल, 0.5, आणि 0.5 हे 1 कमी आहे। याचा जर वक्र काढला तर तो कसा येतो, उभट स्वरूपाचा येतो। तर सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण मागणीच्या लवचिकतेचे हे किंमत लवचिकतेचे 5 प्रकार पाहिलेले आहेत। भेटूया उद्याच्या तासामध्ये, तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे।